शरद पवार केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सुरुवात झाली, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. नगर जिल्ह्यामध्ये झंझावाती 4 सभांचं आयोजन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं होतं. पारनेर या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांच्यावर यावेळी उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. शेतकरी आत्महत्यांचं सत्र हे शरद पवार केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना सुरू झालं. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळामध्ये जी कर्जमाफी केली गेली त्यावेळी शिवसेनेनं आंदोलनं केली त्याचंच ते फलित होतं, असाही दावा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. आणि आम्हाला आता सुट्टी भरो हे आपण म्हणतोय. शरद पवार साहेब, तुम्ही म्हणताय की आमच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, पण ही सुरुवात तुम्ही कृषी मंत्री होते तेव्हा झालेली आहे. तेव्हा फक्त आणि फक्त आमच्या देशामध्ये एकटी आणि एकटी शिवसेना होती. कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने जे प्रचंड मेळावे घेतले त्याच्यामुळे तुम्हाला थोडी थोडी का होईना, पण कर्जमाफी करावी लागली. ही शिवसेना जास्त शेतकऱ्यांसोबत जोडली गेलेली आहे, तुम्ही नाही. पीक विम्याचा सुद्धा जो काही प्रश्न होता, तुम्ही मला सांगा, शिवसेनेने हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना फायदा झाला की नाही झाला, उपयोग झाला की नाही, तुम्ही सांगा. पात्र अपात्र तर तसे ठरवले गेले तुमचं तुम्हाला माहिती, पण पात्र झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा किती खेटे घालायला लावायचे. मी खेटे घालून घालून तुझं आधार कार्ड बरोबर नाही, तुझं खातं क्रमांक बरोबर नाही, तुझं हेच बरोबर नाही, तुझं तेच बरोबर नाही. शेवटी शेतकरी म्हणायचं, जाऊ दे मरे ना तो विमा. त्या विमा कंपन्यांना लाख मोठी भरून शिवसेनेने गुडघ्यावरती आणलं आणि त्याच्यामुळे जवळपास 10-11 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा जो नुकसान भरपाई होती ती शिवसेनेने मिळवून दिली. सुशीलकुमार शिंदे आज बोललेले ते आम्ही म्हणजे कोण, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता थकलेलो आहोत, उद्या आम्हाला एकत्र यावंच लागणार आहे. सुशीलकुमार मी नेहमी सांगतो की सुशीलकुमार हे शिवसेना प्रमुखांचे चांगले मित्र हसतमुख, म्हणजे जेव्हा त्याचं सत्तांतर झालं तेव्हा असं म्हणाले की हसतमुख गेले आणि देशमुख आले विलासराव आले. तर आणि सुशीलकुमार आता त्यांनी खरंच सांगितलं की आम्ही थकलोय, उद्या आम्ही एकत्र येणार, पण मला तर त्याच्या पुढची चिंता आहे. अहो तुमच्या आधी येणार किती निवडून, एकत्र येऊन सुद्धा राम होती की नाही मला माहिती नाही, आणि 10 आल्यानंतर ते तुमच्याकडे राहतील की नाही माहिती नाही, ते सुद्धा आमच्याकडे येते. अशा लोकांना मतदान करून करायचं. पप्पू पायमोडे सह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.